नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभात मध्ये। राज्य सरकारने मान्यता दिल्याप्रमाणे काल सोमवारपासून राज्यातील इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या। शाळा सुरू करत असताना पुण्यातील 529 शाळांपैकी केवळ 66 शाळांनाच परवानगी देण्यात आली होती। यामध्ये 44 शाळा या महापालिकेच्या तर इतर 22 शाळा या खासगी होत्या। पालकांचे संमतीपत्र अनिवार्य असल्याने काही शाळांकडून संमतीपत्र मिळवण्याचे काम अजूनही सुरूच आहे। शाळेतील शिक्षकांनी मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांशी चर्चा केली असता नेमक्या कोणत्या बाबी समोर आल्यात जाणून घेऊयात। शासनाने आत्तापर्यंत बऱ्याच वेळा शाळा पुन्हा सुरू करण्याच्या संदर्भातील काही सूचना आणि तारखा डिक्लेअर केल्या, त्याप्रमाणे आम्ही आत्तापर्यंत 2 ते 3 वेळा शाळेची पूर्ण तयारी करून सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन किंवा स्वच्छता या सर्व गोष्टींचा पूर्तता करून शाळा पुन्हा एकदा सुरू करण्याच्या आम्ही तयारीत आहोत। पालकांशी या संदर्भात चर्चा केल्यानंतर बरेचसे पालक अजून या कोरोनाच्या आजाराच्या भीतीपोटी मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नाही आहेत। त्याचबरोबर वाहतुकीची त्यांची जी काही समस्या असेल किंवा काही पालकांचे शाळेपर्यंत मुलांना सोडण्यासंदर्भातल्या काही ज्या समस्या असतील त्या समस्यामुळे आणि जास्त करून या कोरोनाच्या संदर्भातल्या भीतीपोटी काही पालक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठवायस तयार नाही आहेत। तरीसुद्धा आम्ही 9वी 10वीचे वर्ग सुरू करणार अशा पद्धतीचं ज्यावेळेला पालकाशी संवाद साधला आणि त्यांच्या त्या शाळा सुरू करण्यासंदर्भातली जी आम्ही परवानगी मागितली त्या परवानगीमध्ये आम्हाला 350 पालकांनी 9वी 10वीच्या शाळेमध्ये मुलांना पाठवण्यास ते उत्सुक आहेत। आम्ही 4 तारखेला शाळा सुरू करणार होतो, परंतु काही शिक्षकांच्या कोरोनाच्या चाचण्या किंवा शाळेतील काही छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण झालेल्या नव्हत्या आणि त्यामुळे आम्ही 4 तारखेला शाळा सुरू करू शकलो नाही। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता 9वी 10वीच्या प्रशाला सुरू होती आहे शाळा। मी जेव्हा माझ्या वर्गातल्या मुलांशी बोलले तेव्हा जवळपास 85% मुलं यायला तयार आहेत, केवळ 15% मुलांचा काही वेगळा प्रॉब्लेम असल्यामुळे ते फक्त येऊ इच्छित नाही। परंतु इथे सकारात्मक असं बघायचं आहे की मुलांना एकूणच या सगळ्या परिस्थितीचा कंटाळा आला आहे, मुलांना एकमेकांबरोबर शेअरिंग करायचं आहे आणि त्यामुळे त्यांना शाळेत यायचं आहे। शाळेत येऊन ऑफलाईन शिक्षण घेण्यामध्ये त्यांचा कल मला दिसून येतो आहे। शासनाचे सर्व नियम पाळून शाळा पूर्णपणे सज्ज झालेली आहे मुलांचं स्वागत करायला, परंतु पालकांच्या मनात काही प्रमाणामध्ये शंका आहे, ती म्हणजे घरातून मूल शाळेत येईपर्यंत मधल्या वेळेमध्ये त्यांच्या सुरक्षिततेचं काय यासाठी। परंतु बहुतांश मुलं मात्र शाळेमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत असं दिसत आहे। सध्या कोविड सेंटरची संख्या कमी झाल्यामुळे आम्ही आमच्या शाळेतच या टेस्टचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचा अहवाल आल्यानंतर शाळा सुरू करण्याचा आमचा मानस आहे। बाकी शासनाने ज्या काही मार्गदर्शक सूची दिलेली आहे त्या सर्व गोष्टींची पूर्तता शाळेने केलेली आहे। इयत्ता 9वी आणि 10वी मिळून एकूण 550 विद्यार्थी माझ्या शाळेत शिक्षण घेतात, त्यापैकी फक्त 68 विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमती दिलेली आहे आणि इतर पालकांना कारण विचारले असता पालकांनी शाळेची वाहन व्यवस्था स्वतंत्र नसल्यामुळे आणि मुलांना पब्लिक ट्रान्सपोर्टमधून पाठवण्याची त्यांची मानसिकता नसल्यामुळे आणि अद्यापही या गोष्टीचा त्यांच्या मनात भीती असल्यामुळे लस बाजारात उपलब्ध न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे। मला आशा आहे की लस आल्यानंतर विद्यार्थी संख्या शाळेत नक्कीच वाढेल। धन्यवाद।